السلام عليكم ورحمة الله وبركاته. माझं नाव मरियम इर्शाद शेख आहे. आज मी तुमच्या समोर हजरत अबू बकर सिद्दीक रझियल्लाहु तआला अन्हु यांच्या बाबतीत काही माहिती सांगणार आहे. हजरत अबू बकर सिद्दीक रझियल्लाहु तआला अन्हु यांचे खरे नाव अब्दुल्ला इब्ने अबू कहाफा आहे. अब्दुल्ला इब्ने अबू कहाफा यांचे जन्म मक्का येथे 27 ऑक्टोबर 573 रोजी झाला. त्यांचा मृत्यू 23 ऑगस्ट 634 AD रोजी मदिनातेचे झाला. त्यांच्या प्रसिद्ध नाव हजरत अबू बकर सिद्दीक रझियल्लाहु तआला अन्हु होते. हजरत अबू बकर सिद्दीक रझियल्लाहु तआला अन्हु हे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांच्या मुख्य सहकारी यांचे सासरे होते. मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबरनंतर तो मुस्लिमांचा पहिला खलीफा म्हणून निवडले गेले. सुन्नी मुस्लिम त्याला 4 प्रमुख पवित्र खलीफामध्ये अग्रणी मानतात. तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबरच्या सुरुवातीच्या अनुयायांपैकी एक होता. हजरत अबू बकर सिद्दीक रझियल्लाहु तआला अन्हु यांची मुलगी आयशा ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची प्रिय पत्नी होती. मेरी आके अबनम है पढ़कर तस्कीरा तुम्हारा, मेरी आके अबनम है पढ़कर तस्कीरा तुम्हारा, ये अबू बकर हो तुम अल सिद्दीक, अल्लाह ने दिया ये दर्जा तुम्हारा. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.